पहिली ओळख फेसबुकवरती झाली, त्याच्यानंतर एका दिवशी चांगला मेसेज आला की मी दादरला आली आहे शोसाठी का नाटका प्रॅक्टिससाठी का कुठल्या एक परफॉर्मन्ससाठी आली होती, तर ती आमची पहिली भेट. दादरला आम्ही जेव्हा भेटलो, मी लाल टॉप घातला होता, त्यांनी ब्लॅक शर्ट घातला होता आणि मला ब्लॅक कलर म्हणजे विशेष प्रमाणात आवडतो, त्याच्यामुळे तर अजून एक प्लस पॉइंट ऑन झाला. सो तो एक अट्रॅक्टिंग पॉइंट होता माझ्यासाठी. काळे कपडे घालून आलेला आहे मुलगा पहिल्या भेटीला, त्यामुळे मला फारच भारी वाटलं. दिल चंपई चंपई बांधे सिंदूरी से धागे रे. सुनो कनमनी सुनो कनमनी शहनाई सी बाजे रे. सावनी सावनी तेरी आँख में बांधनी से खबरे. बऱ्याचशा ज्या भेटीगाठी झाल्या त्याच्यानंतर जेव्हा पुण्याला यायला लागलो तेव्हा एकच पवेलियन मॉलचे जे आम्ही भेटलो होतो तेव्हा आम्ही तिला विचारलो होतो, पण तेव्हा थोडंफार खूप मोठी जास्त ओळख नव्हती त्याच्यामुळे असेल, पण पुढे नाही गेलं आणि बऱ्याच वयानंतर पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिनेच मला विचारलं आणि मग काय मी नाही म्हणायचे मागे प्रश्नच नव्हता, मी हो बोलून मोकळा झालो. हो म्हणाल्यानंतर ऍक्च्युअली मेन टास्क सगळे सुरू झाले आमचे, कारण ती होती पुण्याला मी होतो मुंबईला, त्यात ऑफिस जॉब सुरू होता त्यामुळे भेटणं खूप कठीण होतं. वीकेंड भेट एवढाच आमचा मोटिवेशन होतं, कारण त्या व्यतिरिक्त शक्यही नव्हतं आम्हाला भेटणं. शनिवार रविवार काही ना काही वेगवेगळी कारणं काढायची आणि पुण्याला यायचं, मग तिला भेटायचं, घरी काहीतरी वेगळंच सांगायचं, कधी साईटवर चाललोय. दिल चंपई चंपई बांधे सिंदूरी से धागे रे. लॉंग डिस्टन्स एकतर खूपच पहिले चॅलेंजिंग प्रकार आहे, त्यातून तो मास्टर्सला अहमदाबादला गेल्यानंतर पुणे डोंबिवलीपेक्षा सुद्धा पुणे अहमदाबाद हा म्हणजे माझ्यासाठी भयानक प्रमाणात टास्क होता. पण काही उपर नीचे असतंच प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये. पाच वर्षाचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आता आम्ही पूर्ण करून लग्नात एकत्र येऊन आता एकत्र आयुष्य काढायचं ठरवलंय. खरंच आम्ही दोघंही खूप एक्साइटेड आहोत या दिवसासाठी आणि आज तो दिवस आहे, त्यामुळे आम्हाला इतकी जास्त एक्साइटमेंट आहे की पाच वर्ष ज्या गोष्टीची आम्ही वाट बघितली, वेगवेगळ्या ठिकाणी राहून आम्ही सगळ्या गोष्टी पार केलेल्या आहेत आणि आता फायनली आम्ही खरंच एकत्र सगळ्या गोष्टी करणार आहोत एकमेकांच्या सोबत, त्यामुळे खूपच त्या गोष्टी बाबतीत एक्साइटमेंट आहे. डेफिनेटली आपण खूप मजा करूयात आणि वेडेपणाही तेवढाच करूयात, कारण तो आपला USP आहे. वाद तर झालंच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही येत आपल्याला, त्यामुळे ते तर करूयात. आणि खूप प्रेम तुला, लव यू.